नमस्कार, आप देख रहे हैं तहलका टीवी न्यूज। वसे विरार नाला सुपाड़ा में कड़क नाकाबंदी देखने को मिला। वसे विरार नाला सुपाड़ा में पुलिस प्रशासन के द्वारा कड़क नाकाबंदी देखने को मिला, जहां खुद से नाला सुपाड़ा तुलिंज पुलिस निरीक्षक राजेंद्र कामले ने खुद रहकर और हाथ में डंडी लेकर नाकाबंदी में दिखाई दिए और जितने बाइक वालों को आती दिखाई दिए तो उनको रोका गया और उनसे पूछताछ भी किया गया और 200 का फाइन भी लगाई गई। इसी बीच हमने नाला सुपाड़ा के तुलिंज पुलिस निरीक्षक राजेंद्र कामले से हमने बात की तो हमने बताया कि लॉकडाउन में भी सर्विस करने वालों के नाम पे बाइक चलाई जा रही है, इसी का नाकाबंदी की गई है। धरपकड़ शुरू के लिए है, काय नेमकी कारवाई करण्यात येत आहे? शासनाचे आदेश 15 तारखेपर्यंत होते, लॉकडाऊन आहे म्हणून। बरेचशा लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की आता लॉकडाऊन संपलेला आहे वगैरे, म्हणून मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी लोक आलेले होते। आपण त्याचा अंदाज घेतला आणि त्यानुसार आपण कारवाईला सुरू केली की जेणेकरून लोकांना समजावं की लॉकडाऊन अजून संपलेलं नाही। सर, याच्यामध्ये लोकांची अँटीजन टेस्ट नाही आहे का? काही आता सर्व्हिस करणारे लोक आहेत की काही ठिकाणी जाऊन पार्सल देत असतात वगैरे, त्यांची अँटीजन टेस्ट आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करत आहोत। एकूण कारवाई कशा प्रकारे झालेली आहे आणि किती कारवाई झाली? कारवाई आतापर्यंत आमची म्हणजे एक तासामध्ये जवळजवळ 100 कारवाईच्या पुढे झालेल्या आहेत कारवाई आमच्या, आणि अजून आम्ही करत आहोत कारवाई। लोकांना आमचं हे सांगणं आहे की म्हणजे लॉकडाऊन अजून संपलेलं नाही, तुम्ही विनाकारण घराच्या पायात पडू नका। फक्त 11 वाजेपर्यंत जी तुम्हाला सर्व्हिस दिलेली आहे तूच अजून तुमचा आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे राहा, लॉकडाऊनचं पालन करा।